हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव यामधील क संवर्गातील सेवेने से रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव यांच्या आस्थापनेवरील क संवर्गातील खालील पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात महापरीक्षा पोर्टल यांच्यामार्फत अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणीस रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील तसेच टपालाद्वारे हस्तबटवड्याने अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत पदाचं नाव आहे बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पन्नास टक्के नॉन पेसा क्षेत्रातील एकोणचाळीस पद आहेत अनुसूचित जाती चार अनुसूचित जमाती चार विजा अ तीन भजब शून्य भजक तीन भजड दोन विमाप्र शून्य इमा व नऊ ए सी बी सी सहा डब्ल्यू एस चार खुला चार अशी एकोणचाळीस पद आहेत पेसा अधिसूचित क्षेत्र म्हणजे पेसामधील पाहूया किती टक्के किती पद आहेत ते तीन त्यातील सर्वच्या सर्व अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी पद आहेत त्याच पद्धतीनं बहुद्दिशी आरोग्य कर्मचारी पुरुष चाळीस टक्के नॉन पेसा क्षेत्रासाठी सतरा पद आहेत अनुसूचित जाती सहा विजा अ दोन भजक एक भजड एक ए सी वी सी तीन ए डब्ल्यू एस तीन सॉरी दोन खोला दोन एकूण सतरा अशी ही सतरा आणि वरील तीन वीस आणि हे एकोणचाळीस अशी मिळून तब्बल वीस आणि एकोणशे एकोणसाठ पदं जळगाव जिल्ह्यामध्ये भरण्यात येणार आहेत आता या पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा महापरीक्षा पोर्टलवरती चालू झालेलं असून पात्र उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका त्याच पद्धतीने इतर जिल्ह्याच्या जाहिराती पाहण्यासाठीसुद्धा चॅनलवरतील सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद